हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त पाहणार आहोत. त्याचप्रमाणे गौरी पूजन आणि गौरी विसर्जन हे कधी करावं, गौरी आवाहन करताना गौरी घरात घेताना आपण जी पावले काढतो तर ती किती काढावीत, त्याचप्रमाणे नैवेद्य जो आपण दाखवत असतो तर 3 दिवसांचे कोणते 3 नैवेद्य असणार आहेत आणि या नैवेद्यामध्ये कोणत्या भाजीला या दिवशी खास मान असतो, त्याचप्रमाणे या दिवशी चुकूनही कोणत्या भाज्या आपल्या घरामध्ये आपल्याला बनवायच्या नाहीयेत आणि अशी एक अशुभ वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये गौरी आणायच्या नाहीयेत. म्हणजे गौरी ज्या आहेत तर त्याचं आगमन आपल्याला करायचं नाहीये. तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर गणपती बाप्पांचं आगमन हे आपल्याकडे गणेश चतुर्थीला झालेलंच आहे. तर गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव आपण साजरा करत असतो आणि गणपती बाप्पा आपल्याकडे आल्यानंतर 3 दिवसांनी आपल्याकडे ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते. घरामध्ये सुख समृद्धी यावी, आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं, त्याचप्रमाणे पती पत्नी मधील संबंध अधिक घट्ट व्हावेत म्हणून गौरी पूजन जे आहे तर ते केलं जातं. तर यामागे सुद्धा एक कथा आहे. पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी स्त्रियांनी देवी पार्वतीला आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचं दुःख नाहीसं केलं होतं आणि म्हणूनच ज्येष्ठा गौरीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं. गौरी माता हे पार्वतीचंच दुसरं नाव आहे आणि ज्येष्ठ नक्षत्र या दरम्यान हा उत्सव येत असतो, तर म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी असं सुद्धा म्हटलं जातं. तर गौरी आवाहन जे आहे तर ते अनुराधा नक्षत्रावरती केलं जातं, गौरी पूजन जे आहे तर ते ज्येष्ठा नक्षत्रावरती केलं जातं आणि मूळ नक्षत्रावरती गौरी विसर्जन केल्या जातात. आपण पहिल्या दिवशी गौरीची स्थापना करतो, दुसऱ्या दिवशी आपण गौरी पूजन करत असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन आपण करत असतो. गौराई ज्या आहेत तर त्यांना घरातील माहेरवाशिणीचं स्थान देण्यात येत असतं, त्यांची पूजा अर्चा उपासना आपण करत असतो आणि हे 3 दिवस जे आहेत तर ते आपण आनंद आणि उत्साहाने घालवत असतो. पण गौरी आवाहन करताना सर्वात महत्वाचं म्हणजे गौरी घरात घेताना आपण जी कुंकवाची पावले काढतो तर ती किती काढावी, तर पहा आपण तुळशीजवळ गौराया ज्या आहेत तर त्या ठेवत असतो आणि तुळशीपासून ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये आपण गौराई बसवत असतो तिथंपर्यंत ही पावले काढत असतो. तर पहा, तुम्ही 8 पावले काढू शकता, 16 पावले काढू शकता किंवा तुळशीपासून तुम्ही ज्या ठिकाणी गौराई बसवणार आहात तर ती जागा जी खूप लांब असेल तर थोडीशी लांब असेल तर तिथपर्यंत जेवढी पावलं बसेल तेवढी पावलं काढली तरी सुद्धा चालतील, काहीच हरकत नाही. आता गौरी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये घेणार आहोत तर त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, तर अनुराधा नक्षत्र हे उद्या 9 सप्टेंबरला संध्याकाळी 6:04 सुरू होणार आहे आणि 10 सप्टेंबरला रात्री 8:03 ते संपणार आहे. आणि अनुराधा नक्षत्रावर आपण गौरी आवाहन करत असतो आणि त्यामुळे ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त तो म्हणजे 10 सप्टेंबरला सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:27 या काळामध्ये राहू काळ जो आहे तर तो येत आहे आणि या राहू काळामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य करत नाही, आपल्याला राहूच्या दोषांना त्यामुळे सामोरं जावं लागतं. तर पहा, तसं पाहायला गेलं तर आपण एखादी पूजा वगैरे जरी राहू काळामध्ये केली तरी सुद्धा चालते, पण वर्षातनं एकदाच आपण गौरी आवाहन करत असतो आणि त्यामुळे आपल्याला राहू काळ जो आहे तर तो वगळायचा आहे. आणि राहू काळ जो आहे तर तो 10 सप्टेंबरला 3:00 ते 4:30 हा 1.5 तास असणार आहे, त्यामुळे या 1.5 तासामध्ये आपल्याला गौरी आवाहन करायचं नाहीये. बाकीच्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी 6:27 म्हणजे संध्याकाळच्या 6:30 आपण गौरी आवाहन हे करू शकतो. पण आता या शुभ मुहूर्तावरती सुद्धा जर तुम्हाला शक्य झालं नाही तर कामानिमित्त तुम्ही बाहेर तुम्हाला जावं लागत असेल तर मग तुम्ही रात्री जोपर्यंत अनुराधा नक्षत्र आहे म्हणजे अनुराधा नक्षत्र हे 8:03
म्हणजे तुम्ही रात्री 8 वाजेपर्यंत सुद्धा गौरी ज्या आहेत तर त्या घरामध्ये घेऊ शकता, गौरी बसवू शकता. आता गौरी घरामध्ये कशा घ्यायच्या आहेत तर त्यावेळेला आपल्याला काय काय म्हणायचं आहे याचा सुद्धा माहिती देणारा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आता गौरी पूजन म्हणजे 11 सप्टेंबर 2024 गौरी विसर्जन आहे. 12 सप्टेंबरला आपण रात्री 9:51 गौरी विसर्जन हे करू शकतो. आता आपण गौराईसाठी जो नैवेद्य करत असतो तर 3 दिवसांचे वेगवेगळे 3 नैवेद्य असतात. गौराई जी असते तर ती माहेरवाशी म्हणून आपल्या घरी येत असते आणि त्यामुळे आपण गौराईचं कोड कौतुक करत असतो. पहिल्या दिवशी नैवेद्य आपण करत असतो तो म्हणजे भाजी भाकरी. तर त्यामध्ये बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि शेपूच्या भाजीला विशेष मान असतो. तुम्ही इतर भाज्या सुद्धा बनवू शकता पण शेपूची भाजी आपल्याला आपल्या गौरीच्या आवाहनाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गौरी बसवत असतो किंवा गौरी येणार असतात तर त्या दिवशी शेपूची भाजी आपल्याला बनवायची असते. यानंतर दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो तर या दिवशी पुरणपोळीचा आणि महापकवानांचा नैवेद्य आपण दाखवत असतो. एका ताटामध्ये किंवा केळीच्या पानावरती 5 पुरणपोळ्या, भात तसेच आमटी, वरण, तुपकडी, वड्या, त्याचप्रमाणे कुरडई, भजी, पापड असे तळण जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं असतं. याचं ताट करायचं असतं आणि हे ताट आपल्याला गौराईच्या पुढे ठेवायचं असतं. थोडा वेळ आपल्याला गौराई पुढे हा नैवेद्य असाच ठेवू द्यायचा आहे आणि यानंतर तो नैवेद्य दुसऱ्या ताटाने झाकून ठेवायचा आहे. काही वेळाने आपल्याला तो उचलला तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या दिवशी फराळाचे पदार्थ सुद्धा ठेवत असतो, जसं की करंजी, शंकरपाळी, लाडू, चकली, चिवडा आणि जे काही गोडाचे पदार्थ असतील किंवा मिठाई असतील तर ते नाना पकवानं जे आहेत तर ती सुद्धा आपण गौराई पुढे गौरी पूजनाच्या दिवशी ठेवत असतो. पण लक्षात घ्या, या दिवशी गौराईनं विडा जो आहे तर तो मात्र आवर्जून आपल्याला द्यायचा आहे, ज्याला आपण तांबूल म्हणतो. त्यामध्ये खाऊचं पान, सुपारी, कात, लवंग, बडीशेप या सर्व गोष्टी येत असतात तर याला तांबूल असं म्हटलं जातं. तर हे तांबूल आपल्याला गौराई पुढे ठेवायचं आहे किंवा त्यांच्या हातावरती सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. यानंतर तिसरा दिवस आहे तो म्हणजे गौरी विसर्जनाचा. तर या दिवशी गौरी विसर्जन केलं जातं, दोरे घेतले जातात आणि या दिवसाचा नैवेद्य जो आहे तर तो म्हणजे साखरभात, लाह्या, त्याचप्रमाणे तुम्ही शेवयाची खीर सुद्धा ठेवू शकता. तर अशा प्रकारे हे 3 दिवसांचे 3 नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात. पण पहिल्याच दिवशी शेपूच्या भाजीला मान आहे आणि आपल्याला 3 दिवसांमध्ये घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे ज्या काही भाज्या आपण बनवणार आहोत त्यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. मोहरीचं तेल जे आहे तर ते सुद्धा भाजी बनवण्यासाठी आपल्याला वापरायचं नाही आहे आणि असे काही पदार्थ सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. तर पहा, त्याचप्रमाणे या 3 दिवसांमध्ये काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला चुकून सुद्धा परिधान करायचं नाही आहे. चामड्याच्या वस्तू आपल्याला गौराईजवळ ठेवायच्या नाही आहेत, स्वतः सुद्धा त्या परिधान करायच्या नाही आहेत. तर हे सुद्धा या सुद्धा गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की आपण गौराईसाठी जो नैवेद्य ठेवलेला असतो तर त्या नैवेद्याचं काय करावं. तर थोड्या वेळाने आपल्याला हा नैवेद्य उचलायचा आहे आणि तो नैवेद्य आपण तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा घरामध्ये तुम्ही खायला देऊ शकता. तुम्ही तो नैवेद्य इव्हन गाईला सुद्धा जरी दिला तरीही चालेल, पण तो नैवेद्य आपल्याला निर्माल्यामध्ये चुकूनही टाकायचा नाही आहे, तर तो आपल्याला ग्रहण करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण गौरीची ओटी भरत असतो तर या ओटी साहित्याचं काय करावं. तर ही जी ओटीचं साहित्य आहे तर ते तुम्ही स्वतः वापरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला घरी बोलावून तिला हे ओटीचं साहित्य दिलं तरी सुद्धा चालेल. ओटीमध्ये जे आपण धान्य ठेवतो, तांदूळ किंवा गहू, तर ते तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना सुद्धा खाऊ घालू शकता. नारळ जो आहे तर तो तुम्ही फोडून खाऊ शकता आणि त्याचा गोडाचा प्रसाद तुम्ही बनवून खाल्ला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेला जे नियम आहे तर ते पाळायचे आहेत. तर चला, झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.